नमस्कार, मी डॉक्टर राम नाईक, बी कॉम भाग 2 सेमिस्टर 4 मधील उद्योजकतेची मूलतत्वे पेपर 2 या विषयामधील पहिला टॉपिक जो आहे तो आपण पूर्ण केलेला आहे। आज आपण दुसरा टॉपिक सुरू करतोय। टॉपिकचं टायटल आहे सेवा व कृषी उद्योजकता। हा जो टॉपिक आहे तो 2 विभागामध्ये विभागलेला आहे। सेवा उद्योजकता हा पहिला भाग आणि कृषी उद्योजकता हा दुसरा भाग आहे। आज आपण जो पहिला भाग आहे त्यामधील पहिला लेक्चर आपण या ठिकाणी बघणार आहे। पहिला भाग आहे सेवा उद्योजकता आणि या सेवा उद्योजकतेचा अर्थ काय आहे, त्याची संकल्पना आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची काय भूमिका आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे। तर सर्वांच्या लक्षात येत असेल सेवा उद्योजक किंवा सेवा उद्योग या क्षेत्रामध्ये कोणते उद्योग येतात, तर सर्वांना माहिती आहेत पण पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, हॉटेल असेल, निवास असेल, पर्यटन असेल, वाहतूक असेल, साठवणूक असेल, दळणवळण असेल, वित्तपुरवठा, विमा किंवा बांधकाम क्षेत्र, वैयक्तिक सेवा, बिगर व्यावसायिक सेवा, सल्ला मार्गदर्शन सेवा, शिक्षण सेवा, मनोरंजन, आरोग्य, संदेशवहन, माहिती तंत्रज्ञान इत्यादी अनेक सेवा ज्या आहेत त्या सेवा या सेवा क्षेत्रामध्ये येतात। आणि हे जे सेवा क्षेत्र आहे ते दिवसेदिवस आता वाढत चाललेलं आहे। भारतासाठी सेवा क्षेत्रात म्हणजे भारतात जर आपण विचार केला तर सेवा क्षेत्राची सुरुवात खूप वर्षापासून जरी असली तरीही प्रत्यक्षात सेवा क्षेत्र हे आहे याची जी काही कल्पना आहे ती खूप उशिरा आपल्या देशात ती आलेली आहे। मात्र विदेशात ही जी संकल्पना आहे ही संकल्पना खूप जुनी आहे आणि पहिल्यापासून त्याचा वापर होत आहे। आता संपूर्ण जगभराचा जर आपण विचार केला तर प्रत्येक देशामध्ये सेवा क्षेत्रानं खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। भारताचा विचार केला तर भारतातील सकल देशांतर्गत उत्पादनात म्हणजे GDP मध्ये जवळपास 57% हिस्सा हा फक्त सेवा क्षेत्राचा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रानं रोजगार आपल्या देशातल्या लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे। भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात वेगवान व मोठ्या प्रमाणात विकसित होणारे कोणतं क्षेत्र असेल तर ते क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र आहे। आणि GDP मध्ये सुद्धा त्याचा जो हिस्सा आहे तो प्रत्येक वर्षी आता वाढत चाललेला आहे। तर आता सेवा क्षेत्र कशा प्रकारचं आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते उद्योग समाविष्ट होतात हे आपण बघितलं। आता सेवा उद्योजकता म्हणजे काय आणि त्याची काय व्याख्या आहेत ते आपण थोडक्यात बघूया। याची अनेक व्यक्तींनी व्याख्या केलेली आहे, मी सिंपल 1-2 व्याख्या तुम्हाला सांगणार आहे। सेवा उद्योजकता म्हणजे आपल्या ग्राहकांच्या हितासाठी एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा संस्थेद्वारे तज्ज्ञ पद्धतीने केलेले कार्य। याचा अर्थ काय, ग्राहकांच्या हितासाठी एखादा व्यक्ती जर समजा तज्ज्ञ पद्धतीने कोणतं एखादं काम केलेलं असेल तर ती सेवा उद्योजकता आपण म्हणू शकतो। ही पहिली व्याख्या आहे। दुसरी व्याख्या आहे, सेवा उद्योजकता म्हणजे एखाद्या कंपनीद्वारे आपल्या ग्राहकांना विशिष्ट व्यावसायिक सहाय्य प्रदान करणे। जसं बँका आहेत, विमा कंपन्या आहेत, हॉटेल्स आहेत, ह्या काय करतात तर ग्राहकांना विशिष्ट सेवा किंवा सहाय्य प्रदान करतात। आणि सेवा उद्योजक उद्योगामध्ये कोणत्याही प्रकारच्या वस्तू निर्माण होत नाहीत, सेवा उद्योगामध्ये फक्त मदत, सेवा, सहाय्य हेच दिलं जातं आणि त्या बदल्यात मोबदला घेतला जातो। तर आता आपण त्याची व्याख्या आणि संकल्पना सेवा उद्योजकाची सेवा उद्योजकतेची आपण बघितली, त्याची व्याख्या बघितली आणि संकल्पना बघितली।
आता ज्यातला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची काय भूमिका आहे। तर कोणत्याही देशामध्ये आता सेवा क्षेत्र जे आहे ते अतिशय वेगाने वाढत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सध्या जर आपण बघितलं तर सेवा क्षेत्र एक अतिशय महत्त्वाचं क्षेत्र बनलेलं आहे। काही अर्थतज्ज्ञ म्हणतात की एखाद्या देशाचा विकास हा फक्त सेवा क्षेत्राच्या कामगिरीवरच अवलंबून ठरू शकतो, इथपर्यंत त्याची आपण सेवा क्षेत्राची व्याप्ती समजून घेऊ शकतो। आता या सेवा क्षेत्रामुळे किंवा या सेवा क्षेत्राची भूमिका काय आहे ते आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण बघणार आहे। तर याच्यामध्ये काही जे महत्त्वाचे भूमिका आहेत ते मी इथे तुम्हाला सांगतो। पहिली भूमिका आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन वाढवण्याची भूमिका। सेवा क्षेत्र घटकांच्या किमतीवर देशाच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात जास्तीत जास्त वाटा आहे। जर आपण 2000-2001 राष्ट्रीय उत्पन्न बघितलं तर त्यामध्ये 55.48% इतका वाटा सेवा क्षेत्राचा होता। तोच जर 1950-51 या सालामध्ये आपण सेवा क्षेत्राचं योगदान बघितलं तर ते 34% इतका होता। म्हणजेच काय तर तो आता निम्म्यापेक्षा जास्त वाढलेला आहे। भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचा जो काय आता हिस्सा आहे तो हिस्सा दरवर्षी वाढत चाललेला आहे। हा झाला किंवा ही पहिली भूमिका झाली। आता त्याची दुसरी भूमिका आहे ती म्हणजे रोजगार निर्मिती करण्यासाठीची भूमिका। राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची रोजगार निर्मिती करण्यामधली जी भूमिका आहे ती खूप उल्लेखनीय आहे। इतर सर्व क्षेत्रापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीचे कार्य आता या क्षेत्रामध्ये होत आहे। एकूण कार्यरत लोकसंख्येपैकी 22.9% लोकसंख्या सेवा क्षेत्रात आता कार्यरत आहे। शेती हे प्राथमिक क्षेत्र रोजगार निर्मितीत अग्रेसर असले तरी आता सेवा क्षेत्राचा हिस्सा जो आहे तो आता वाढत चाललेला आहे। यावरून रोजगार निर्मितीची भूमिका लक्षात येऊ शकते। तिसरी भूमिका आहे ती म्हणजे सेवा व्यापारात योगदान। भारतात सेवा क्षेत्रामधील व्यापार ही एक महत्त्वाची क्रिया आहे। 2010-11 या सालामध्ये व्यापारवाढीचा दर हा 9.1% इतका होता। मागील 6 वर्षात GDP व्यापाराचा हिस्सा 15% इतका झालेला आहे। देशातील लोकसंख्या वाढीसह GDP व्यापाराचा हिस्सा सध्या आता या क्षेत्राचा वाढत आहे। किरकोळ व्यापाराला अर्थव्यवस्थेत एक नव्याने उदयास आलेले क्षेत्र म्हणून आता ओळखले जात आहे आणि हा सर्व सेवा क्षेत्रामध्येच गणला जातो। यानंतर निर्यात वाढीमधील भूमिका। सेवा निर्यातीत भारताचे निर्यातीचे जे प्रमाण आहे ते आता खूप वाढत आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षापासून भारत सेवा निर्यातीकडे जी वाटचाल करतो आहे त्याच्यामध्ये सेवा निर्यातीचा हिस्सा आता 0.6%-1% आलेला आहे। आणि 2011 ज्यावेळा आपण बघतो याचा हिस्सा तो 3.3% इतका आहे। म्हणजे 0.6% इतका 1990 हिस्सा होता, तो 2000 वाढून 1% झाला आणि 2011 तो वाढून 3.3% इतका झालेला आहे। याचा अर्थ निर्यात आता या सेवा क्षेत्रामधली वाढत आहे। परकीय थेट गुंतवणूक वाढीमध्ये भूमिका। सेवा क्षेत्राच्या वाढीबरोबरच देशात थेट परदेशी गुंतवणूकसुद्धा आता वाढत चाललेली आहे आणि हे थेट परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये सेवा क्षेत्रात आता होत चाललेली आहे। सेवा क्षेत्रातील गतिशील वाढीमध्ये FDIची मोठी भूमिका आता आपल्याला बघायला मिळते। सकारात्मक दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर सेवा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या तुलनेत वेगाने वाढ होण्याची अजूनसुद्धा अपेक्षा आपल्याला व्यक्त करता येऊ शकते। यानंतर पुढची भूमिका आहे ती म्हणजे IT क्षेत्र विकसित करण्यामधील भूमिका। सेवा क्षेत्राने IT व सक्षम सेवा क्षेत्रांच्या विकासाचा मार्ग आता सुलभ केलेला आहे। त्याद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेत
जीडीपीचा हिस्सा, रोजगार व निर्यात इत्यादी बाबतीत मोठी वाढ करण्यास मदत होते. भारताने आयटी क्षेत्रात जगात नावलौकिक आता प्राप्त केलेले आहे आणि आयटी क्षेत्रसुद्धा सेवा क्षेत्रामध्येच गणला जातो. त्यानंतर पुढची भूमिका आहे ती म्हणजे मानवी विकासातील भूमिका. आपल्या देशात मानवी विकासासाठी सेवा क्षेत्राचे बरेच योगदान आपल्याला बघायला मिळते. त्या अनुषंगाने सेवा क्षेत्र काही मौल्यवान सेवा म्हणजेच आरोग्य सेवा किंवा शैक्षणिक सेवा, कौशल्य, पर्यटन इत्यादी सेवा आता लोकांना देत आहे, जे मानवी सक्षमीकरण आणि सुधारणेस मोठ्या प्रमाणामध्ये आता जबाबदार राहिलेला आहे. सर्वसाधारणपणे लोकांचे जीवनमान सुधारणे हा महत्त्वाचा उद्देश त्याच्या पाठीमागा आहे. यानंतर पुढची भूमिका आहे ती म्हणजे पायाभूत सुविधा विकसित करण्यामधील भूमिका. सेवा आणि सेवा क्षेत्रातील सुविधा तसेच वाहतूक व दळणवळणाच्या सेवांच्या विकासावर विशेष भर देऊन पायाभूत सुविधांच्या विकासाचे महत्त्व खूपच जास्त आहे. साठवणूक किंवा वाहतूक, संदेशवहन या क्षेत्राचे योगदान GDP 2011-12 या काळात 7% आता वाढलेलं दिसून येतं. यावरून पायाभूत सुविधांमध्ये सेवा क्षेत्र कशा पद्धतीने काम करतं हे लक्षात येतं. सामाजिक सेवांना चालना देण्यासाठीची भूमिका. काही सामाजिक सेवाच्या विकासासाठी उदाहरणार्थ सांस्कृतिक सेवा, क्रीडा सेवा इत्यादी क्षेत्राच्या विकासासाठी सेवा क्षेत्र खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शारीरिक तंदुरुस्तीला उत्तेजन देण्यासाठी, मानवी व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी ही क्षेत्र आता काम करत आहे. करमणूक, रेडिओ, TV प्रसारण यासारख्या सेवांमध्ये ही महत्त्वाची भूमिका आता पार पाडली जात आहे. कला व संस्कृतीचे सर्व प्रकारचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने कित्येक उपक्रम आता राबविले जात आहेत. त्यानंतर पुढची भूमिका आहे औद्योगिकरणास मदत करण्याची भूमिका. सेवा क्षेत्र औद्योगिकरणास मदत करण्याची भूमिका पार पाडते. उद्योगांचा विकास हा वाहतूक, दळणवळण, वीज, संदेशवहन, जाहिरात, वितरण, बँकिंग, विमा इत्यादींच्या सेवांच्या कामगिरीवरच अवलंबून असते. वाहतूक सेवा ही कच्चा व पक्का माल आवश्यक त्या ठिकाणी मजूर उपलब्ध करून देण्यास मदत करीत असते. संदेशवहनाच्या माध्यमातून बाजारपेठा उपलब्ध होतात. वीज, बँकिंग, विमा सेवा ग्रामीण भागातील उद्योगांच्या भरभराटीस मदत करतात. पुढची भूमिका आहे शेतीसाठीची भूमिका. सेवा क्षेत्रामध्ये शेतीचा विकास विस्तार होण्यास मदत होते. सेवा क्षेत्र चांगले व व्यापक नेटवर्क सुविधा देऊन शेती उत्पादनास योग्य बाजारपेठ मिळवून देते. साठवणुकीच्या अत्याधुनिक सुविधेमुळे शेतीमालाचे आयुष्य वाढले आहे. अन्नधान्य व इतर शेतमालाची वाहतूक व्यवस्था कार्यक्षम बनलेली आहे. त्यामुळे सेवा क्षेत्र अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठ्या व महत्त्वाच्या शेती क्षेत्रामध्ये आता खूप मोठी भूमिका बजावत आहे. इतर क्षेत्रांना मदत करण्याची भूमिका. सध्या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सेवांची आवश्यकता आहे. प्राथमिक असेल, दुय्यम क्षेत्र असेल, तसेच व्यापार अशा सर्व ठिकाणी विविध कार्याच्या पूर्ततेसाठी अनेक सेवा आवश्यक असतात. विशेषतः कृषी, औद्योगिक क्षेत्रात विविध प्रकारच्या सेवा आवश्यक असतात. या क्षेत्रातील कच्चा व पक्क्या वस्तूसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची भूमिका सेवा क्षेत्र आता पार पाडत आहे. तर अशी अनेक भूमिका या सेवा क्षेत्राची आपण सांगू शकतो. सेवेमध्ये कुठल्याही वस्तूंची निर्मिती होत नाही. सेवेमध्ये फक्त सेवा दिली जाते किंवा सहाय्य पुरवले जाते. तर आता तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सेवा उद्योजकता म्हणजे काय हे आणि त्याबरोबर त्याची थोडक्यात कोणती भूमिका आहे हे लक्षात आलेलं असेल. आपण पुढील लेक्चरमध्ये सेवा क्षेत्रातील संधी कोणकोणत्या आहेत ते आपण बघूया. थँक्यू.